डिझेलसह आता सीएनजी मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. पेट्रोल 84 पैशांनी महागले तर डिझेल मध्ये 85 पैशांची वाढ झाली आहे. सीएनजी मध्ये 1 रुपयाची दरवाढ झाली आहे. 67 रुपये किलो आता सीएनजी मिळतोय. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर हा 120 रुपये 51 पैसे इतका झाला तर डिझेलसाठी प्रति लिटरसाठी मोजावे लागतात 104 रुपये 77 पैसे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जवळपास पेट्रोल 84 पैशांनी आज महागलंय आणि डिझेलमध्ये 85 पैशांची वाढ झाली आहे. तर सीएनजीमध्ये सुद्धा 1 रुपयाची दरवाढ झाली आहे आणि आता सीएनजी मुंबईमध्ये 67 रुपये किलो असा मिळतोय. पेट्रोल आणि डिझेलसह सीएनजीमध्ये सुद्धा आज वाढ झालेली आहे. इंधन दरवाढीचा दिवसेंदिवस भडका उडतोय. मुंबईमध्ये पेट्रोल 120 रुपये 51 पैसे लिटरनं मिळतंय आणि डिझेल 104 रुपये 77 पैसे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट पुरतं कोलमडून गेलंय. सातत्यानं इंधन दरवाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. पेट्रोल 84 पैशांनी महाग झालंय. डिझेलमध्ये 85 पैशांची वाढ झाली आहे आणि पुन्हा एकदा सलग गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होताना दिसतेय.